बारामतीमध्ये चोरी झालेला ट्रक जेजुरीच्या हद्दीमध्ये जेजुरी पोलिसांनी शिताफीने पकडला आहे. काल रात्री बारामतीतून एक ट्रक चोरीला गेला होता. ट्रकला GPS लावलेला होता, त्यामुळे त्याचा पाठलाग बारामती पोलीस करत होते. परंतु चोरी करून निघालेला हा ट्रक कोणत्याच गाडीला ओव्हरटेक करू देत नव्हता. या ट्रकचा पाठलाग करत असताना हा ट्रक जेजुरीच्या दिशेने जात असताना तात्काळ बारामती पोलिसांनी जेजुरी पोलिसांना माहिती सांगितली आणि बारामती पोलीस ट्रकचा पाठलाग करीत होते. त्यामुळे जेजुरी पोलिसांनी जेजुरी शहरामध्ये मोरगाव रस्त्यावर दोन अवजड वाहने उभी केली. तरी देखील ट्रक चालकाने एका सलून दुकान आणि हॉटेलच्या बाजूने ट्रक पुण्याच्या दिशेने घेऊन गेला. यामध्ये सलून दुकान आणि हॉटेलवाल्याचं मोठं नुकसान झालं. जेजुरीच्या पुढे सासवड रोडला हा ट्रक गेला. पुढे ट्रक चालकाने हायवेवर स्पीड वाढवले आणि पुन्हा भरधाव वेगाने जाण्यास सुरुवात केली. अखेर जेजुरी सासवड रोडवर अरुंद पूल आहे, त्या ठिकाणी दोन अवजड वाहने आडवी उभी केली. आडवी वाहने पाहताच ड्रायव्हरने ट्रकचे स्पीड कमी करून किन्नर साईड होऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मागून येणाऱ्या बारामती पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला मोठ्या शिताफीने पकडलंय. काल रात्री 11:15 दरम्यान तालुका बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवान साहेब यांनी कळवलं की बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक ट्रक चोरी गेलेला आहे आणि चोरीच्या ट्रकला GPS आहे आणि त्या GPSवरून काही पोलीस मित्र आणि त्यांची काही पोलीस हे पाठलाग करत आहेत. परंतु सदर ट्रक चालक हा त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर अंगावर गाडी घालत आहे आणि संपूर्ण रोडने त्यांनी थरार करत तो गेलेला आहे. मोरगावमध्ये त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर मोरगावच्या पिकअपला ठोक त्यांनी दिलेली आहे आणि नंतर मग त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला मला फोन करून कळवलं. त्या ठिकाणी आमचेसुद्धा काही पत्रकार पोलीस हे त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करत होते, पण त्यांनीही मला कळवलं की सदरचा मोरगावच्या रस्त्याने तो कुणालाही ओव्हरटेक करू देत नाही, पुढे आला तर अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेस प्रसंग सावधान राखून मोरगाव चौकामध्ये अविनाश हॉटेलच्या समोर नाकाबंदी लावली, परंतु सदर ट्रक बॅरिकेडिंगसुद्धा तुडवत जाणार म्हणून त्या ठिकाणी मोठी हायवा ट्रक या ठिकाणी आडवी लावली आणि त्या ठिकाणी थोडासा रस्ता चारचाकी लहान वाहन पिकअप कार मोटरसायकल काढण्यासाठी ठेवला की जेणेकरून त्यांनी अंगावर तो ट्रक घालू नये आणि तेवढा रस्ता ठेवला. पण नंतर ती गाडी जशी जवळ आली तसं त्या ट्रक चालकाने त्या आडव्या लावलेल्या ट्रकला सुद्धा जुमानला नाही आणि अविनाश हॉटेलच्या बाजूने जे थोडं चारचाकी बारीक वाहन जाण्याचा रस्ता ठेवला त्या बोळामधून गाडी घातली. त्या ठिकाणी केस कर्तनालयाचं दुकान आहे, हॉटेल आहे, त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालं, तोडून तो निघाला. त्या ठिकाणी तो पलटी होता होता थोडक्यात वाचला. नंतर तो निरा सासवड रोडला लागला. निरा सासवड रोडला लागल्यानंतर सुद्धा तो अत्यंत प्रचंड वेगाने जात होता आणि आता मात्र थोडासा काळाचा ठेका चुकला होता की आता किती लोकांचे जीव याच्यामध्ये जाऊ शकतात. मोरगावमध्ये सुद्धा अनेक लोकांचे जीव थोडक्यात वाचले. नंतर मग त्या ठिकाणी निरा सासवड हा रस्ता डबल असल्याने मी आमची जेजुरीकडची पीटर मोबाईल पोलीस कर्मचारी ढमाळ नांदे मुत्तनवार आणि काही होमगार्ड आणि पोलीस मित्र घेऊन आम्ही त्या ठिकाणी ती गाडी लांबून ओव्हरटेक केली आणि सरळ 100 स्पीडने सासवडच्या जवळ एक अरुंद पूल आहे वीर फाट्यावर त्या ठिकाणी जाऊन तिथं त्या ठिकाणी परत मोठे लोखंडी कंटेनर त्या ठिकाणी आडवी लावले. ह्या ट्रकवालाच्या पाठीमागं काही पोलीस मित्र गाडी असा मोठे लोक येत होते परंतु तो ओव्हरटेक करू देत नव्हता. त्या ठिकाणी वीर फाट्यावर ज्यावेळेस जसं कंटेनर त्या ठिकाणी आडवा लावल्याचं त्यांनी पाहिलं तर 50 फुटावर त्यांनी गाडीचा ट्रकवरचा ताबा सोडला आणि त्या ठिकाणी ट्रक रस्त्याच्या कडेला गेला आणि तो उडी मारला. तेवढ्यात त्या ठिकाणी पाठीमागची जी लोकं होती त्यांनी त्याचं झडप मारून त्याला पकडलं. त्या ठिकाणी लोकांना बारामतीपासून पाठलाग करत असल्याने लोक अत्यंत चिडलेले होते, बऱ्याच लोकांचे प्राण थोडक्यामध्ये वाचलेले होते. लोकांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्या ठिकाणी सुरुवात त्याला केल्यानंतर त्या ठिकाणी येऊन आम्ही ते त्याचा जीव वाचवला आणि त्याला बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. तर सदरच्या आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यासाठी अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. जीवे मारायचा प्रयत्न, नंतर हायवेने वाहन चालवणे आणि नुकसान करणे या प्रकारचा गुन्हा हा बारामती तालुका पोलीस स्टेशनला दाखल होत आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी प्रतिनिधी आसिफ मुजावर, जेजुरी, पुणे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.